मला काय भेटलंय? कोमल टकली आहे लहानपणीची. आणि लहानपणीची आठवण जागी झाली माझी परत एकदा. कोमलचा राग करतोय, कोमलचा राग. तुझा राग करतोय कोमल अशीच दिसील. सो कोमल, हे गाईज, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये. आणि आज आम्ही करत आहोत फर्स्ट घराची साफसफाई. आणि आज संध्याकाळी आम्ही फराळ बनवणार आहे. तर दिवसभरात खूप काय घडणार आहे. आणि दिवाळी दिवाळीची आपण साफसफाई. हा, तर तोच ब्लॉग असेल आपला. तर ब्लॉग एंड पर्यंत बघा. आणि आता आपण साफसफाई करायला घेऊ. दिवस आहे तर साफसफाई करून घेऊ. आणि संध्याकाळ झाल्यावर लगेच आपण फराळ बनवायला चालू करू. सो तोपर्यंत सबस्क्राइब करा चॅनलला. आणि थँक यू सो मच. 2,60,000 आपले सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. थँक यू सो मच, लव यू ऑल. तुमचं खूप प्रेम. आणि 3,00,000 आपण लवकरच पोहोचतोय. सो सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा. थांबू नका, म्हणजे मधी स्किप करू नका, पूर्ण बघा. कारण रात्री पर्यंत आपण हा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. बोल काहीतरी. बाय बाय गाइस, लव यू. बाय बाय नाही, इंट्रो ला बोल. प्रणव लाव इंट्रो. मला हॉल दिलाय, मम्मीला किचन दिलाय, आणि हिला बेडरूम साफ कर दिलाय. आणि ह्याला सगळ्यांना मी हॉल करणार आहे, मम्मी किचन, आणि हे दोघं बेडरूम करणार आहे. तर आपण काम चालू करू. मी चालतो माझ्या हॉल मध्ये. मला हॉल मध्ये खूप सारी काम आहे. इथे काम चालू पण झाली. आपण काय वेस्ट करू? त्यांच्या दोघांच्या आधी मी पहिला नंबर फेकू का बाहेर? नाही, तिथेच तिथे बिथे नाही, वरण ठेवायचे. ओके ओके ओके. मला काय भेटलंय? काय भेटलं असेल? साफसफाई. लहानपणीची कोमल. मम्मी लहानपणीची कोमल टकली आहे. कोमल टकली आहे लहानपणीची. ए टकले, ए काय करायचं? सगळं सामान नीट साफ काढून पुसून नीट ठेवावं लागेल. कारण दिवाळीची साफसफाई तशीच असते, खूप धुऊन माती बसले. डेली लक्ष देत नाही आम्ही घरी, पण हात द्यावा लागेल. नाही तर आम्हाला घराच्या बाहेर व्हावं लागेल. काय कवर वगैरे. अक्षय, तुला हर्ट होणारी गोष्ट मला भेटली. अक्षयला हर्ट होणारी गोष्ट भेटली आहे. बिकॉज कोमलनी अजून अक्षयला राखी बांधलेली नाही आहे. रक्षाबंधन होऊन जमाना झाला. आता भाऊबीज पण आली, पण बिचारा अक्षयला राखी बांधली नाही. राखी आणून ठेवली, पण त्याला बांधली नाही. आणि ह्यांचा भाऊ बहिणीचं नातं तुम्हीच बघा. आणि हा कधीही तिची साईड घेतो, माझी साईड घेत नाही. काय इधर देख काय बाहेर. आणि नंतर तू 2 दिवसानंतर. मला एक गोष्ट भेटते. आता हा तुझा ऑइल भेटलाय मला. हा ऑइल कोमलनी 1.5 वर्ष आधी घेतलाय. मी आधी जिम करायचो तर बोललेली मला की मी मसाज करेल नीट, बॉडी मसाज करेल प्रॉपर, हे ऑइल लावून. आणि चांगलं होतं. तर तो ऑइल अजून तसंच पडलंय. बहिणीने अजून मसाज केलीच नाही. पण का घेतलेला काय माहिती, तेव्हा अजून तसंच पडलंय. टी शर्ट छान वाटते रे बॉबी. बॉबी असणार स्पॉन्सर. दोन तास झाले. जे टाइमपास करतोय.
याचं खाली डिटेलिंग मध्ये काम दिसतंय आणि बाकी सगळं काय वाच हॉबी सगळ्यांच्या लाडक्याचा हॉबी बॉब ऍक्टर आवाज नाही करायचं समजलं ना. कोमलने बेडरूम घेतलाय म्हणजे कपड्यांची घडी पण तिथे घालणार सगळं. काय केलं नाही सगळं हे बघा फंका बिंका सगळं मिस केलं. फंका त्यांनी फंका केलाय ते यूज करणार जा कर ओले कपडे सुके कपडे तुम्ही धू केला सर बाबा बाबा हे बघू शकतात काय बघू टाकी वाटो झाले कपड्यांचे सगळे जास्त तर रोहितच काम करतोय ना. माझ्या साफसफाई आवडते मला क्लीनिंग क्लीनिंग सगळं आवडते. ए बाबा ठेव ते काम करतो एक दिवस पण मला एक सर पण बोलून बॅग भरून चालली वाटत मला नाही राहायचं माणसासोबत त्याने एवढा कंटाळा दिला ना मला कोणच राहू नाही शकत त्याच्यासोबत. हे बघा काहीच अशी क्लिनिंग करतात अशी क्लिनिंग करतात असं गोल्डन असं असं रंगून लागत बघत तुम्ही पेटीकोट्स नाही भेटत. सो दॅट्स द रिझन ते माझी हाईट ना जात राजा. पडाला पडाल आमच्या जेवणाचे वांदे कराल स्टाल चमकली बोलले ना आपली ए तो वो तो 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 अरे पडेल अख्खा उशा घाण करते. टेबल लावला त्याच्या दोन उशा ठेवल्या त्याला माहित नाही की त्याच्या पायाने उशा खराब होणार आहे पण तिकडे चमकवायला बघतोय. झालं भाऊ आता ऐकणं भाऊ झालं वगैरे काढून घेऊ. दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली बघा काय भेटलं मोती. आपण ना दिवाळीच्या दिवशी काय करू माहिती सगळ्यांच्या घरी जाऊन मुद्दाम टाकू उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली आणि खाली बॉक्स घेऊन जाऊ. नाही 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 हा साबण द्यायचा त्यांना आंघोळ करेपर्यंत थांबायचं आंघोळ झाल्यावर रिटर्न घ्यायचं. काय म्हणतो ते संपलं खाली डबे पण ठेवलेत काय पोरगी पोरींचं असंच असत हा ना पोरींचे आणि हे तुला कधी कळालं रोहित. अरे काय ते स्कूल मध्ये का हा बोलतोय तुला काय तुला एवढीसा बेडरूम दिलेला तू स्वतः दिलेलास मार आता झाडू किती खूप बाकी तुझं आता सांगितले काम त्यांनी अर्धवट काम केले सांगायचे नाही माझा पार्टनर चांगला होता माझा पार्टनर एक माझं घर सोडून सगळीकडे फिरला माझं घर सोडून सगळीकडे फिरला साफ करायला चला करा आता साफ पूर्ण मस्त चकाचक आणि ते वरचा फेक कुठे ठेवणार आहेस ते वरती आहे ते घाण वाटतंय चलो करो फटाफट मस्त ओके तर आता रात्र झाली आहे आम्ही घर साफ केलं आणि परत घर रांगाला रेडी झालं म्हणजेच आता आम्ही परवाचं सामान काढलंय बाहेर आणि आता आम्ही करणार आहोत करायला सुरुवातच करत आहोत आणि आम्ही काय काय बनवतो हे नक्की पुढे जाऊन बघा तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर गाईस सकाळी घराची साफसफाई झाली
आणि आता आम्ही फराळ करतोय, पण काय काय फराळ आहे ते मला पण अजून प्रॉपर माहित नाही. सामान तर आणलंय पण काय काय माहित नाही. मला जी कामात येतील ते मी करेल. कोमल काय करते माहित नाही, पण काहीतरी भारीच फराळ करू आपण. आणि एंडपर्यंत नक्की बघा, मला वाटतं खूप मजा येणार आहे आणि खूप रात्र होणार आहे, कारण 9 तर आत्ताच वाजत आले आहेत. 1-2 तर वाजणार आहे आपल्याला सगळे फराळ कम्प्लीट करायला. सो बघत राहा बी के न्यूज के साथ. लग्नानंतर सोबत पहिलींदा फराळ करतोय. आहे ना कोमल, कारण पहिलीच दिवाळी आमच्या सोबत आहे. मला झोप आहे. Few moments later. तर गाईज मला काम दिलंय खोबरं किसायचं आणि ड्रायफ्रुट्स जे आहेत ते कापायचं. मी ड्रायफ्रुट्स कापणार आहे आणि खोबरं किसणार आहे. दे खोबरं दे. मिक्स करा सगळे खोबरे. नाही, 2-1 किलो ना. दोन तुमचे दोन माझे. दोन आपले आहेत ना. पार्टी बापरे, मला वाटलं पीठ आहे. दूध घट्ट झालेलं आहे. कुठला मस्त ड्रायफ्रुट्स कापतो आणि पहिला तरी खोबरा घेतो. आणि लहानपणीची आठवण जागी झाली माझी परत एकदा, कारण लहानपणी मी किसून जायचो मम्मीला. आणि कधी कधी खोबरा किसता किसता ना हात पण किसून निघायचा. मैदा पण निघाला असेल नवीन सून आहे. पहिल्यांदा लग्न झालंय. सुनेला शिकव नीट. सुनेला येत असेल ना संक्रमाला. येतात का असं कधी नाही बनवत. किसतोय ना ओके. सो बघत राहा बीके न्यूज के साथ. आणि ह्याला वाजलंच पाहिजे हर एक ब्लॉग मध्ये. कंपनी वाले पण ना 10 लाखाला फोन करतात. सर 10 लाखाची ऑफर आहे, 20 लाखाची ऑफर आहे घ्या. कोमलला येत नाही म्हणून काय मम्मी कडनं शिकते. तू कर ना, तू फक्त कॅमेरा पकडून जा. आम्ही मेहनत करतो. नाही, मी पण करतोय. ते आमचं खिशाचं यायचं टर्न बाकी आहे. कधी करायचं कोमल आपलं आपल्या वाटणीचं खोबरं? लाडू बनवते. कोमल स्पेशल डिंकाचे लाडू. कोमल स्पेशल. माझी रेसिपी तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही बोला मला की मी रेसिपीचं पेज ओपन करू. बाबा आणि आम्ही गाईज काहीतरी समथिंग सांगू. 1 तारखेला सबर रोको. 1 तारीख को धमाका मिळणे वाला आहे पुस्तक. हा बोल ना. आई कापून दे. हा आई कापून कापून देऊ. आई मला कापताय. आई मला कापता नाही येत. आई मला किसता येत. चिवडं टाकायला दे कापून. मी हातबीत कापेल ग आई. तू काय मम्मी खेळत बसली होती बघ. ते बस कर आणि काप. का माझ्या वाटणीचं खोबरं. बघ ना माझ्या चेहऱ्यावर जरा तरी घाम दिसतोय का तुला? नाही ना, मजा येते मला. तो बोल ना मला आता लहानपणे आठवणार आहे. आठवलं ना लहानपण. अजून तुला कळायची आहे शंकरपाळ्या. काय कळायची? मी आता आत्मजी झाला लॉक करून.
म्हणते मी पण येईल मागे मागे आणि मग ते सगळं आजच बोलवायचं म्हणते हौसला रखो हौसला हौसला तुम दोन रखो आम है हमारा हौसला पूरा है आपका देखो आपका पोळ्याच्या चिवड्यासाठी मी पोळे भाजून घेते आहे काय भाजते काय मग चिवडा आहे ना असा कुरकुरी खमंग मिरच्या मिरच्या कापले मम्मी आता रेसिपी चालू करते आणि ते आत्मलकर रेसिपी चालू करते आणि खमंग वास येणार आहे चिवड्याला आणि डिंकाच्या लाडू साठी रेसिपी ओपन करते ना एक एक व्हिडिओ साठी लोक चॅनल ओपन करते बाई खतरनाक माणसं मला चॅनल ओपन करायची गरज नाही बिकॉज ऑलरेडी माझा चॅनल आहे मी एक चॅलेंज करते तुमच्या दोघांना हा अख्खा फरळ बनव करून कोण सगळ्यात पहिलं बोलतो की मला झोप आले मी झोप मम्मी मी काय बोलतो मम्मी हे लोक चॅलेंज मध्ये पैसे लावतात आपल्याला परवडणार नाही झोप आले अंगाला पीठ लावून आता तर स्टार्टअप हो गया ब्रो मला वाटतं मी खिसले कमी आहेत आणि खाली जास्त सांडवले कोमलचा राग करतोय कोमलचा राग तुझा राग करते कोमलचा राग कोमला अशीच किसी जा वाढवलं लाडूला 10 मिनिटाची व्हॅलिडिटी आहे 10 मिनिटानंतर लाडू एक्सपायर होतात असे म्हणते अरे ते बांधलेलं ना तस मस्त आमचे लाडू बनले मस्त वाटतंय सगळ्यांना आवडतात पण नाहीतर मी तुला लाटून देते तू काही पण चालेल गाईज फायनली सर्व झालंय माझे शेवटचे हे दोन राहिलेत बिचारा कधीपासून उभा आहे एवढ्या गर्मीमध्ये कमीत कमी मला वाटत 3 तास तरी राहिलेत